रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने वाईन म्हणजेच दारू किराणा दुकानातून विक्रीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे, या पिढीचं बर्बाद करणार आहे. राज्य सरकारने वाईन म्हणजे दारू आता राज्यभरातील किराणा दुकानामध्ये उपलब्ध करण्याची अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला असून याचा सर्व राज्यातून भाजपा महिला मोर्चाद्वारे तीव्र विरोध होत आहे. याबाबत खामगाव भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसीलदार नेमाने यांनी स्वीकारले असून या निवेदनाच्या प्रती पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या पवित्र भूमीचा इतिहास आणि परंपरा लाभलेली असून या महाराष्ट्राला मध्यराष्ट्र बनवू नका या निर्णयासंबंधी आमच्या भावना तीव्र आहेत. या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही महिला मोर्चाच्या वतीने निर्णयाचा तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि निषेध व्यक्त करतो. महात्मा गांधीचे नाव घेऊन सत्तेत येणारे आज संपूर्ण राज्यात किराणा दुकानातून वाईन म्हणजेच दारू उपलब्ध करून देणार आहेत. राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात काही दिवसापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतलाय, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानामधून वाईन विक्री होणार आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचा महसूल, वाईन उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे दिसते. मात्र यामुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही याची खंत वाटते. नमस्कार, माझं नाव सौरत्ना कैलास दिक्कर राणा राठाडी आणि मी भाजपाची जिल्ह्याची जिल्हा महामंत्री आहे. आणि राज्य सरकारने म्हणजे बिनबार दारू दुकानामध्ये विक्री उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय दुर्दैवी निर्णय घेतला हा आमच्या कोणाच महिलांना मान्य नाही आहे. कारण माहिती आहे का, किराणा दुकानात जर तुम्ही दारू विक्री ठेवली तर आत्ताच तर मुलं बिघडलेली आहेत, नंतर तर भरपूर म्हणजे जी पिढी आहे जी छोटी मोठी आता 5-6 वर्षाची जी मुलं आहेत ते तर नेहमी किराणा दुकानावर जाणार आहेत ग्रामीणमधले शहरातले सुद्धा. कारण की आज आपलं देशच असं झालेलं आहे की बा कोरोनामुळे तर पूर्ण म्हणजे दुःखच परिवारात दुःख आहेत. मग किराणा दुकानावर तर मुलं जाणार आहेत, मग जे जर दारू विक्री ठरली तर हे मुलं तर एक दोन घोट पिऊन येणारच आहेत. मग हा जो निर्णय सरकारने केलेला हा निर्णय एकदम चुकीचा आहे ना. आणि हा निर्णय जर सरकारने मागे नाही घेतला, ही जी दारू विक्रीची जी आहे राज्य सरकारने दिलेली विक्री उपलब्ध करून दिली आहे ती जर मागे नाही घेतली हा छोटासा एलगार झाला. एचआयव्हीपेक्षा महिला काय करू शकतील हे सरकारला माहीत आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की हा निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा. आणि आता आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं, एक महिला तहसीलदार आहे तिथे आणि महिला तहसीलदारला निवेदन दिलं आणि त्या महिला तहसीलदार आमची जी मागणी आहे ती पूर्ण करतील ही आम्ही आशा बाळगतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो सरकारला की हा निर्णय जर तुम्ही ताबडतोब बंद नाही केला किंवा मागे घेतला नाही तर आम्ही एकच्यापेक्षा एल्गार काय करणार आहे. दुर्गा शक्ती आणि नारी शक्ती याचा मुख्यमंत्री असो कोणी असो याला अंदाजच नाही घडणार म्हणून एवढं सांगून मी माझे दोन शब्द. आवाज टीव्हीसाठी मोहम्मद फारूक, खामगाव, बुलढाणा.